जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजनेचा अहवाल महिनाभरात द्या. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन. जिल्हाभरातील शेकडो सरपंचांचा आंदोलनात सहभाग. घोषणाबाजीने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणला. नंदुरबार जिल्हा परिषदेची जलजीवन मिशन योजना व योजनेतील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल महिनाभराच्या आत द्यावा. अत्यंत महत्वाची आर्थिक गुंतवणूक असलेली ही योजना हलगर्जीपणे राबविणे म्हणजे नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील लोकांवर अन्यायकारक असून फक्त ठेकेदारांचे हित जोपासण्यासाठी योजना आहे काय, असा संतप्त सवाल करीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. अखेर 2-3 तासांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन इथेच संपले नसून यापुढेही लढाई जारीच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आवारात जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार व अन्य विभागातील अनियमितता प्रश्नी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी सकाळपासूनच जिल्हाभरातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन स्थळी दाखल झाले. आंदोलनात खासदार ॲडव्होकेट गोवाळ पाडवी यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. आंदोलन सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार ॲडव्होकेट गोवाळ पाडवी, माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट केस पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक, माजी आमदार उदयसिंग पाडवी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, शिवसेनेचे दीपक गवते, ठाकरे सेनेचे अरुण चौधरी, ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी, युवती सेनेच्या मालती वळवी, ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी यांच्यासह जिल्हाभरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी स्वतः येऊन त्यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. परंतु आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेण्यास नकार दिला. परंतु शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला असता सावनकुमार आंदोलनस्थळी येत त्यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनस्थळी सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणातून जलजीवन मिशन योजना व जिल्हा परिषदेतील अनेक योजनेत होत असलेल्या अनियमिततेवर आरोपांची फटकेबाजी केली. 1.5 वर्ष होऊन देखील जिल्ह्यात 2605 पैकी 159 योजना पूर्णत्वास येण्याचा अंदाज आहे. अनेक ठेकेदार काम पूर्ण सोडून गेले आहेत. जिल्हा परिषदेत त्यांच्या विरुद्ध वारंवार तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली गेलेली नाही. स्थानिक यंत्रणा व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता चुकीचे अंदाजपत्रक बनवण्यात आले आहेत, असे खासदार ॲडव्होकेट गोवाळ पाडवी गोपाल यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत काम करणारे ठेकेदार व नियंत्रण ठेवणारे प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. योजनेतील अहवाल पूर्ण होईस्तोवर कुठलेली देयके ठेकेदारांना अदा करण्यात येऊ नये. लेखाशीर्ष 3054 उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेला अहवाल सार्वजनिक करण्यात यावा व अनियमितता करणाऱ्या सर्व अधिकारी व ठेकेदार यांचे नावे सार्वजनिक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांमधील प्रशासकीय मान्यतेमधील महत्वाचे दस्तऐवज शासकीय इमारतीच्या बाहेर गेलेच कसे? प्रशासकीय मान्यता वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. एकच प्रशासकीय मान्यता कलर झेरॉक्स काढून वेगवेगळ्या लोकांना देण्यात आल्या आहेत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. तर हे कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे. अशा भरपूरशा गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतोय की या सर्व कामांची एक समिती नेमवा. सर्व पक्षीय लोक आहेत, सर्व पक्षांचे एक एक लोक घ्यायचे, ती समिती नेमवायची आणि ती समिती जेवढ्या बी कामं चालू असतील जिल्ह्यामध्ये
त्या सर्व कामांची प्रामाणिकपणे चौकशी करून अहवाल सादर करेल. त्या तोपर्यंत कुठल्याही कामाचं बिल जिल्हा परिषदेने द्यायचं नाहीये. कुठं जर चूक असेल तर ती चूक आपण दुरुस्त करायला लावू. तिसरा आमचा मुद्दा आहे प्रशासकीय मान्यतेचा. तुमच्यापैकी काही लोक ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, मग ठक्कर बाप्पा असो, जनसुविधेचा विषय असो, या सगळ्या योजनांची प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदच्या प्रिमाइसेसच्या बाहेर तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, हा कायदा आहे. तरी घरी घेऊन प्रशासकीय मान्यता विकतात हा धंदा चालू आहे. माणूस बघून देतात, माणूस बघून देतात हे मी सांगतो. हा माणूस जर शिवसेनेचा सरपंच असेल याला द्यायची नाही, हा काँग्रेसवाला असेल त्याला द्यायची नाही. अरे कुठल्याही पक्षाचा असो, कुठलाही माणूस असो, त्या गावामध्ये कमीत कमी 30-40% मतं तुम्हाला दिली आहे ना, नाही दिली आहे का? तर मग जेव्हा तुमची निवडणूक संपून जाते, निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवा आणि समाजकारणाकडे तुम्ही लक्ष द्या ना. प्रशासकीय मान्यता बी जर जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या आवारातून देत नसेल तर मग या बिल्डिंगचं बी काय करायचं? बंद काढून टाका, हिला बी कुलूप लावून टाका आणि आपल्या घरी जिल्हा परिषद चालू. आपण सामान्य माणूस जिल्हा परिषदला येतोय आणि त्याला फेर फटका मारावा लागतो की तुम्ही याची सही घेऊन या, याच्याकडे जाऊन या, तुम्हाला प्रशासकीय मान्यता इकडे भेटेल, तुमचं हा काम पूर्ण नाही, तुम्ही या माणसा. फोटो आणि व्हिडिओ शिवाय सध्या आपण बोलत नाही. पुरावा आहे म्हणून एवढ्या छाती ठोकपणे सांगतो की हे सगळं बेकायदेशीरपणे कारभार चाललेला आहे. आजपर्यंत या प्रकारचं आंदोलन जिल्हा परिषदेवरती कधीच झालं नाही. बघा, वैयक्तिक मागण्यांसाठी काही संघटना आंदोलन करतात, त्यालाही सगळे पाठिंबा देतात, पण सामान्य नागरिक, ग्रामीण भागाचा नागरिक त्याच्या हक्कासाठी आंदोलन जिल्हा परिषदेवरती घेऊन जातो हे नंदुरबारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा करतंय. मी खरं म्हणजे शोकांची काय आपली, ही नौबत आजपर्यंत जिल्हा परिषदेवरती कधी आली नाही. एक हाती सत्ता आणि त्या सत्तेच्या माध्यमातून अर्थकारण आणि त्याचा भ्रष्टाचार याच्याकरता आपण इथं जमलेलो आहोत. पण सर्वसामान्य जनतेला ज्या आपण प्रमुख चार मागण्या केल्या आहेत ते त्यांच्या भाषेत मी तुम्हाला सुद्धा लोकांना कळत नाही की आपल्या रोज तरी सुद्धा अजून ती हवे तर द्या अजून पण. आणि त्यांच्यावर झालेला हा रोज, त्याच्यानंतर 12 महिने उलटल्या, 6 महिन्यांची मुदत वाढ बी झाली, तरी पण आपल्यामध्ये कोणालाच पाणी मिळालं नाही. चला ठीक आहे, कामामध्ये त्रुटी असू शकते, काहीतरी अडचणी झाल्या असतील, पण त्याच्यामध्ये बी गोम अशी आहे की ही आपल्याला पाणी देण्याची स्कीम नव्हती. जरी केंद्राने ती त्याच्याकरता दिली असली तरी सुद्धा इथं ही स्कीम बनवली ठेकेदारांसाठी, आणि आपला ठेकेदार आणि आपण आणि आपलं घर कसं पोचलं जाईल याची पूर्ण एक नियोजन झालं. सिंडिकेट म्हणतात त्याला, एक टीम बनते सिंडिकेट म्हणजे, आणि टोळकं म्हणतं टोळकं, आणि त्या टोळक्यामध्ये सगळे असतात, प्रशासन असतात, ठेकेदार असतो, देणारा राजकारणी राहतो, हे सगळ्यांचे खर्च मग, आणि ते ठरवून याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कळणार नाही अशा पद्धतीनं त्याच्यातला पैसा काढला जातो. तरी नमूद करायला हवी होती, बऱ्याच दिवसांपासून आपल्या माध्यमातून या सर्व मुख्य मान्यतेची निवेदनं दिली, त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणून हा जो जन आक्रोश आहे, ही लोकांची जी चळवळ आहे, त्याला आज वाचा इथे फुटली आहे. आणि ही फक्त एका पक्षाची नाही की कुणाची, एका व्यक्तीची नाहीये, ही सर्व पक्षीय जे आहे हे आंदोलन करत आहोत. आणि यात लोकांचा सहभाग हा दिसून आला आहे. हे जे आहे, लोकांनी ही चळवळ आपल्या हातात घेतलेली आहे ती इथे दिसून येते, आणि याला आपल्याला नक्कीच यश मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. जेव्हा जेव्हा आंदोलनकारी इथे येतात तेव्हा ऊन असो पाऊस असो एकत्र बसतो आपण, एकत्र राहतो आपण. या उन्हाला काय घाबरायचंय? जिल्हा परिषदला हलवायचंय आपल्याला, या अधिकाऱ्यांना हलवायचंय आपल्याला. आपली
प्रतिकार शक्ती आपली एकजुटता ही त्या जिल्हा परिषदला दिसायला पाहिजे. हे ऊन काय, हे निसर्ग काय, हे आपली आज परीक्षा घेते. आज तुम्ही इथं बसून या अधिकाऱ्यांची वाट लावायला पाहिजे. जल जीवन मिशन असो, अंगणवाडी असो, आहार असो किंवा कलांतर असो किंवा कुपोषण असो, अभिजित दादा या जिल्हा परिषदने भ्रष्टाचाराचा खेळ रचला आहे. पहिले तर जे आय एस अधिकारी आहे, जे इथले सीओ आहे, जे चौधरी आहे, जे स्वच्छ भारत मिशन असतो, अरे आमच्या पोरं का कसं घेऊन फिरणार आहे? जे ठेकेदारांना बीजेपी वाल्यांनी जे का पैसे देऊन ठेवले, जे का पैसे काढले गेलेले, अशा लोकांना धडा शिकवायचा आहे. मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन, हा किती पण होऊन असू द्या, पण इथं बसणं गरजेचं आहे. विचार मोर्चा सर्वपक्षीयांना ही भ्रष्ट आणि मनमानी काम होणार होतं मला ही जिल्हा परिषद. इथं कायद्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष यावं म्हणून त्यांना बोलवलंय. न्यायिक अधिकारी त्यांना अर्ज घेऊ नये म्हणून त्यांनाही माहिती म्हणून सांगतो. ते सब लोग आहे, आता मी निवेदन घेतो सगळ्यांना, और जितने भी मुद्दे यहां पे उठाए सब पे सविस्तर चौकसी ऑलरेडी चालू हो गई, और हम बाकी लोग सबको चर्चा के लिए बुलाएंगे, और जो भी इसमें दोषी पाया जाता है कुछ भी होगा तो हम लोग स्ट्रिक्ट एक्शन जिला परिषद में लेंगे. कोई भी माननीय खासदार साहेब, प्रशासकीय मान्यता माझ्या अगोदरच्या लोकांनी, तो शासकीय कागद आहे, तो बाहेर येऊ शकत नाही. सरपंच तुमच्या गावाचे प्रमा असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध एखाद्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करू शकता. यांनी काय केलंय, यांनी काय केलंय, एका ठेकेदाराला प्रशासकीय मान्यता वाटली साहेब कार्यक्रम घेऊन, त्याच्याकडनं 10% घेतले. रस्त्यावर दुसरा भेटला तो मला 15 देतो, त्याला पण दुसरे 5% मान्यता. पुढे गेले दुसरा भेटला 20% देतो, त्यालाही देऊन दिली. एकाच प्रमाण दोन ठेकेदार एक काम करतो आणि दोन मागे फिरताय. तो म्हणतो माझ्याकडे प्रमाण आहे, तो म्हणतो माझ्याकडे प्रमाण आहे. ही या जिल्ह्याची परिस्थिती तुम्ही निर्माण केली. आणि काय लोकांना सांगता, अरे तुम्हाला वर करून भरायची सुद्धा तुमची नियती नाहीये. त्याला निष्कलंक असल्याशिवाय छाती टोपणे कोणी सांगू शकत नाही. तुम्ही जो खेळ लावलाय, जो खेळ खोंबा केला आहे, या जिल्ह्याला बर्बादीकडे नेण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत. या मायबाप जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्याला 3 महिने लढाई लढायची आहे आणि यांना इथं थांबवायचं आहे, नाहीतर आपण विकासापासून 10-20 वर्ष मागे चालले जाऊ. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हा खेळ आपल्याला विधानसभा लोकसभेपर्यंत लढवायचा आहे. तिथं आपली आवाज संसदेमध्ये आणि विधान भवन मध्ये बुलंद झाली पाहिजे. मी एक मुद्दा मानतो, हाताळा तेरा म्हणून प्रचारासमोर आलो, पण आता वकीलच्या मूड मध्ये आलोय मी. म्हणून एक एक मुद्दा काढतो मी. जे आम्ही निवेदन दिले आहे ते आपल्या सर्वांना समजून सांगतो, थोडक्यात समजवतो, ऐकून घ्या कृपा करून. जल जीवनचा खूप मोठा प्रश्न आहे. 1600 कोटीचा निधी आले होता जल जीवनला, 2600 कामे, 2600 कामे दिली गेली, त्याच्यामध्ये 159 कामे अजून म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, ते पण त्याची गॅरंटी नाही. फक्त 25% पर्यंत आता कामे झाली आहे. तसंच याच्यामध्ये जे ठेकेदारांना काम दिले गेले, टेंडर निघाले, जे टेंडर निघाले, निविदा निघाले, त्याच्यामध्ये ठेकेदार ठरला, ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रक काढला, म्हणजे एस्टिमेट काढला, 15% अजून निधी वाढून दिला आहे ठेकेदार ठरल्यानंतर. ही मोठी गोष्टी आहे. त्याच्यामध्ये अभियंता बाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं, त्यांना काढल्यानंतर तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते, हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकले आहे. तुम्हाला माहिती आहे की गावोगावी जे रस्ते आहेत, टक्कर बापामध्ये झालं असेल तेही कॉन्क्रीटचे जे रस्ते तेही खोदून ठेवले आहेत, ना पाईपलाईन लावलाय, नळसाठी ते मुन्ना दादांनी सांगितलं की अनेक प्रश्न आहे, गावोगावी प्रश्न आहे, ते तक्रार घेऊन येत आहे, माझ्यासमोर येत आहे, आताही माझ्याकडे फोटो पण आहे, तेही आपल्याला दाखवतो. बारीपाडाचा फोटो आहे,
नावापुरतीही तक्रार आली आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते आहे. हा नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते, त्यांना लुटला जात आहे, हे खरंच अन्याय आहे. म्हणून जल जीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे. त्यानंतर 30 54 जे रस्ते कामे होते त्यामध्ये जे जे ठेकेदारांना कामे दिली गेली आहे त्याच्याबद्दल तक्रार कोर्टात केली. रामभाईने सांगितलं ते कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने सांगितलं अहवाल सादर कर, राजू बंद जिल्हा परिषदने अहवाल सादर, तेही आम्ही आता विचारणार आहोत. हे सर्व झालं तिकडे जाणार आहोत, तेही विचारणार. त्यानंतर जिल्हा परिषद वरून जे प्रशासकीय मान्यता भेटते ते प्रशासकीय मान्यता तुमच्या घरातून द्यायची असते का शासकीय इमारतून वाटप करायची असते, हे तुम्ही विचारायला पाहिजे. फोटो सर्वांसमोर आहे, सर्वांनी फोटो बघितले आहे. असे वाटप करतात नंतर मग ते लोकांना ब्लॅकमेल करतात, ते पण नाही. जे जे प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे एकाला दिली दुसऱ्यालाही दिली, काही झेरोस काढून घेतात त्याच्यावर स्टॅम्प मारतात आणि असे वाटप करताय. हे जिल्हा परिषद असं कधी झालं नव्हतं, खरं कधी झालं नव्हतं एवढं. त्यानंतर सौर दिव्याचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद मध्ये कृषी विभाग आहे त्याच्यामध्ये डीबीटी पद्धतीने वाटप केलं जातं, जे पण आहे योजनाचा लाभ डीबीटी पद्धतीने दिलं जातं. 13 जून 2024 टेंडर काढलं गेलं 5 कोटीचं, हे खूप गंभीर प्रकरण आहे. जे डीबीटी होत आहे नियमप्रमाणे डीबीटी असायला पाहिजे, तिथे ते टेंडर काढताय, तेही आम्ही जाब विचारतो. आम्ही तिथे थांबणार नाही. अजून 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत, घरगुलचे असो. एक तर दुरुस्ती कामे असतात, काही विशेष दुरुस्ती असते, त्याचा ग्राम विकास पीआरबी मध्ये प्रशासकीय इमारत आणि निवासी इमारतीची ही जे दुरुस्ती असते त्याच्यामध्ये पण ठेकेदारांना न काम गरज असताना पण नाही, गरज नाही आहे तरी त्याच्यामध्ये पैसे डायव्हर्ट केले गेले आणि तेही खर्च केले गेले ठेकेदारांनी. तर तुम्हाला हेही सांगतो की जिल्हा परिषद काय कामे करते, ते ग्राम मुख्यमंत्री सडक योजनामध्ये सुपूर्द केले झाल्यानंतर तरी जिल्हा परिषदही काम करते. परत हे पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये काम होत आहे, ठेकेदारांना डबल याच्यामध्ये कमाई होते. तर आमची एवढी मागणी आहे, सर्व जे मी मुद्दे सांगितले अनेक मुद्दे पण एक शेवटची मागणी आहे सर्वांमध्ये की उच्चस्तरीय त्याच्यामध्ये कमिटी बसायला पाहिजे. जे जे ठेकेदार आहे जे जे अधिकारी त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. तसंच प्रशासकीय मान्यता आहे, मागचे 2 वर्षात जे जे दिले गेले आहे त्याचा अहवाल आमचं समोर आणणं, तेही आम्ही मागणी केली आहे. आजही आम्ही बोलणार आहोत. नंदुरबार जिल्हा परिषद बद्दल बोलायचं झालं की किती भ्रष्टाचार आहे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहित आहे. महाराष्ट्रामध्ये जल जीवन जीवन योजना आहे आणि ती योजना अतिशय चांगली आहे, परंतु ह्या योजनेमध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे ते तुम्हा आम्हाला माहिती आहे. आज आदर्श जल जीवन मिशन मध्ये आहे, पण जे ग्रामपंचायतीचा पैसा आधी आदर्श गाव म्हणून येतं त्याचा सुद्धा पैसा जल जीवन जीवन मशीन मध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये टक्केवारी सांगायची तर 3 भाग होतेच आणि 3 खिडकी योजना सुद्धा चालू होती, 1 खिडकी आपण बंद पाडलेली. पुढचे येणाऱ्या मग विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील तिथे सुद्धा आपल्याला उरलेल्या 2 खिडक्या कायमस्वरूपी बंद करायची आहे. म्हणून तुम्हाला सर्वांच सहकार्य आशीर्वाद म्हणजे मिळणारच आहे, त्याच्यात आम्हाला शंका नाही. परंतु जो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे आदिवासी विकास खात्याचा, पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांनी सांगितलं 3 चौपन्न सुद्धा म्हणजे जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त आम्ही तेव्हा सुद्धा लक्षवेधी टाकली होती, परंतु लागून सुद्धा ते पुढे गेले ढकलली गेली. परंतु जो प्रकरण हायकोर्टात आहे रेमंडाला गेलेले आहे, परंतु ह्यावेळेस सुद्धा असेच कोट्यावधीने काम पाडवी साहेब आपल्याला त्या दिवशी सांगितलं होतं, भैयासाहेबही होते, आम्ही सांगितलं की परत तेच काम आलेले आहेत, त्या जे कामांना करता पैसे बिल काढले गेलेले आहे त्याच कामांवरती परत अजून पुन्हा मंजूर केलेले आहेत. त्यासाठी आपल्याला परत रेमन दादा परत कोर्टामध्ये जावं लागेल, कारण असे कितीतरी केसेस आहे म्हणजे फार म्हणजे इतका
टक्केवारी एवढी आहे की आम्ही आमदार निधीमध्ये जिल्हा परिषद मध्ये कामं देतो तिथे सुद्धा फिरवाफिरी होते आणि त्या कामांसाठी सुद्धा टक्केवारी घेतली गेलेली आहे. मागे जलयुक्त शिवारामध्ये लघुसिंचनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, आम्हाला पहिलं माहीत पडलं की त्यांच्याकडून कितीतरी लाखो रुपये, आकडा सांगत नाही परंतु लाखो रुपये मागितले गेले. त्या माणसाची माझ्या मते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे पदे करून टाकले. म्हणजे लाखो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा टक्केवारी सोडत नाही. घ्यावा लागेल एवढं काय आणि खूप झालं. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार असतो, लोकांचा विकास करायचा असतो आणि लोकांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी असतात. आपल्या खासाने सांगितलं की मला छान करायचे आणि निश्चितपणे केंद्रातलं सरकार आलं तर परत पंतप्रधान सगळ्यात योजना असतील, अनेक योजना असतील, त्यांना काम करायला संधी आहे एवढं खरं आहे आणि ते काम करूया आपण.